इकडे मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर चढून आंदोलन करणारा ज्ञानेश्वर साळवे हा संशयाच्या भोऱ्यात सापडलाय. आंदोलन करण्याअगोदर ज्ञानेश्वर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे ज्ञानेश्वरचं हे आंदोलन उत्स्फूर्त होतं की त्यामुळे काही नियोजित कट होता असा संशय व्यक्त केला जातोय. ज्ञानेश्वर साळवेचं हे आंदोलन संशयाच्या फेऱ्यात अडकलंय. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर साळवेचं आंदोलन होण्याआधी तो काही जणांच्या संपर्कात होता, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. मुळात साळवेकडे 2 मोबाईल आहेत. त्यातला स्मार्टफोन त्यानं आंदोलन करायला जाण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडे दिलाय आणि आंदोलन करताना साधा फोनच सोबत बाळगला. तत्पूर्वी 7 नोव्हेंबरला ज्ञानेश्वर रायगडला गेला, यशवंत देशमुखला भेटला, संध्याकाळी मुंबईत आला. चर्चगेट परिसरात उस्मानाबादचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या खोलीवर आमदार निवासात राहिला. आमदार पीएला त्यानं 2 कॉल केले. 8 नोव्हेंबरला दिवसभर मंत्रालयात फिरून आंदोलनाची चाचपणी केल्याचा संशय यंत्रणांना आहे. 8 तारखेला संध्याकाळी हॉटेल मरीन प्लाझा समोर तो उभा होता. तिथून 50 मिनिटांचे 3 कॉल त्यानं अज्ञात व्यक्तींना केले. 8 तारखेला ज्ञानेश्वरनं आयनॉक्स थिएटरला सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा बघितला. आयनॉक्स थिएटर हे मुंबईतलं एक अत्यंत महाग सिनेमागृह आहे. 9 तारखेला दिवसभर ज्ञानेश्वरनं पुन्हा मंत्रालय परिसरात चकरा मारल्या. 10 तारखेला रांगेत उभं राहून पास काढला. दुपारी 2:57 त्यानं एका वृत्तवाहिनीला फोन करून आपल्या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली. दुपारी 2:28 ज्ञानेश्वरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना कॉल केला. त्यानंतर दुपारी 3 त्यानं सुनील तटकरे यांनाही कॉल केला. मला ठाऊक नाही कोण होता, पण आजकाल शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी काही उठवलं तर मुख्यमंत्री सांगतात की राष्ट्रवादीचं आहे. आता म्हणजे नाशिकला काहीतरी एक भगिनींचं काहीतरी झालं आणि ते म्हणले की ते राष्ट्रवादीचेच होते. चांगली गोष्ट आहे, राष्ट्रवादीचे सहकारी या सगळ्यांच्या प्रश्नात लक्ष घालत आहेत असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजवर ज्ञानेश्वरकडून फोन आल्याचा कधीही नकार दिलेला नाही. दरम्यान तपास यंत्रणांच्या खुलासामुळे भाजप नेत्यांना विरोधकांना धारेवर धरायला मुद्दा मिळालाय. या नव्या खुलाशामुळे मंत्रालयातील होणाऱ्या आंदोलनांमागे कुणाची फूस तर नाही ना हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. प्राजक्ता पोळसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.